हॅलो स्टुडंट, वेलकम इन अ सहज शिक्षण. तर स्टुडंट, आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास हा विषय बघत आहोत. त्यातला पहिला धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा, कारण स्वाध्यायामध्ये सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्यांची उत्तरं अगदी मस्त व्यवस्थित मुद्देसूद तुमच्या परीक्षेपर्यंत लक्षात राहतील अशा प्रकारची दिलेली आहेत. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण प्रश्न पहिला काय आहे हे बघूयात. प्रश्न पहिला, त्यातील अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातील पहिलं, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक यास म्हणता येईल. पर्याय दिलेले आहेत अ, वॉल्टेअर, ब, रेने देकार्त, क, लिओपोल्ड रांके, ड, कार्ल मार्क. तर विद्यार्थ्यांनो, उत्तर बघा. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक वॉल्टेअर यास म्हणता येईल, म्हणजेच पर्याय अ बरोबर आहे. दुसरं, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ याने लिहिला. अ, कार्ल मार्क्स, ब, मायकेल फुको, क, लुसियो फेबर आणि ड, वॉल्टेअर. तर उत्तर आपण पूर्ण वाक्यात लिहितो आहोत. बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला, म्हणजेच पर्याय ब बरोबर आहे. विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न पहिला, त्यातलाच ब, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. तर त्यांनी काय काय जोड्या दिलेल्या आहेत बघा. पहिली जोडी, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, रीजन इन हिस्ट्री. दुसरी जोडी आहे लिओपोल्ड वॉन रँके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. तिसरी जोडी आहे हिरोडोटस, द हिस्ट्रीज. आणि चौथी आहे कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. तर विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर बघा. चुकीची जोडी यातली आहे कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. तर याच्या जागी योग्य जोडी कोणती येणार? कार्ल मार्क्स, दास कॅपिटल. पुढील दुसरा प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यातील पहिला, द्वंद्ववाद. उत्तर बघा, एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगल याने या सिद्धांताची मांडणी केली. दुसरा मुद्दा आहे, दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलट सुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्पराविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. दुसरा आहे अॅनल्स प्रणाली. उत्तर, पहिला, राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण
व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागते. या व्रतचार प्रणालीचाच अॅनल्स प्रणाली असे म्हणतात. अॅनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारे अॅनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि इतर कुठल्याही विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. आता प्रश्न तिसरा बघूयात. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिला आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर या पाठीमागचं आपल्याला कारण द्यायचं आहे. उत्तर बघा, अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज आपण उत्तर देत आहोत. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही पॉइंट वाईज उत्तर लिहिलात तर ते दिसायला छान वाटतं, त्याची मांडणी व्यवस्थित वाटते आणि त्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. पॉइंट पहिला, इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द वोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका घेतली मांडली. दुसरं, त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. तिसरा, इतिहास लेखनाच्या पुनर्विचार करण्यावर भर दिला. क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. दुसरा आहे, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. तर याचे कारण, उत्तर बघा, मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. दुसरा मुद्दा, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. तिसरा मुद्दा, फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. तर पुढचा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर हे आहे युरोपातील महत्वाचे विचारवंत. तर या ठिकाणी आपल्याला चार विचारवंतांची नावं लिहायची आहेत. तर बघा, याचं उत्तर आहे रेणे देकार्त, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, वॉल्टेअर, लिओपोल्ड वॉन रँके. पाचवा प्रश्न, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. एक, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, तसेच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला आणि त्यांच्या मते इतिहास हा
अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. दुसरा मुद्दा, मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसा माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. तिसरा मुद्दा, समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. आणि चौथा आहे, उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. तर हे अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलेलं आहे. पुढचा दुसरा प्रश्न बघा काय आहे. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती? तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे, त्यासाठी मी इथं इम्पॉर्टंट मार्क करते. हा जो प्रश्न आहे तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. इथून मागे परीक्षेला बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला गेला आहे. तर उत्तर बघा, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे चार वैशिष्ट्ये. पहिला, या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. दुसरा आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. तिसरा मुद्दा, या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. आणि चौथा आहे, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. तर हे झालं या आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे वैशिष्ट्ये. तिसरा प्रश्न, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर बघा, पॉइंट पहिला, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसरा आहे, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमॉ द बोवा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स आणि स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. पाचवा मुद्दा, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखनावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. चौथा प्रश्न बघा, लिओपॉल्ड वॉन रँके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर, लिओपॉल्ड वॉन रँके यांचा इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला
ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. तसेच इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. आणि चौथा आहे, जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. तर हे आहे लिओपॉल्ड वॅन रँके यांचा इतिहास विषयीचा दृष्टिकोन. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाबरोबरच आपल्या या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.